नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब या तर मित्रांनो अगोदर या ठिकाणी जिल्हा परिषद पदभरतीचं या ठिकाणी एक जाहिरातीचा नमुना प्रसिद्ध करण्यात आलेला होता परंतु मित्रांनो त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे प्रत्येक पोस्टच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये त्यासोबत मित्रांनो त्यांच्या पात्रतेमध्ये तसेच अभ्यासक्रमामध्ये किंवा परीक्षेच्या स्वरूपामध्ये त्यासोबत वेतनश्रेणी पात्रता अनुभव अर्हता या सर्वांमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे नेमका कोणता बदल झालेला आहे सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचा सुद्धा दाबून घ्या जेणेकरून सर्व अप टू डेट माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळत जाईल तर हा जो जी आर आहे तो आजच्या तारखेमध्ये काढण्यात आलेला हा जी आर आहे ज्या ठिकाणी जिल्हा परिषद पदभरतीच्या सर्व या ठिकाणी गट संवर्गातील सर्व पदांच्या सेवेने रिक्त भरण्याबाबतची मार्गदर्शक सूचना आहे ज्यामध्ये मित्रांनो पात्रता शैक्षणिक अर्हता परीक्षेचं स्वरूप त्यासोबत काय काय बदल झालेला आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत तर हा पाहू शकता पंधरा मेचा हा जी आर आहे आजची तारीख ही आहे ग्रामविकास विभागाचा या ठिकाणी अंतर्गत ही झेडपी भरती घेतली जाते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर त्यांनी अगोदर बरीच म्हणजे जेवढा काही बदलाव झालेला आहे त्याची एक पार्श्वभूमी किंवा इतिव्रत त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यासोबत आता राहिला प्रश्न नेमका बदलाव काय झालेला आहे तर सर्वात पहिला म्हणजे मित्रांनो एज लिमिट या ठिकाणी त्यांनी जी आहे ती एज लिमिट वाढवून दिलेली आहे प्रत्येक कास्टसाठी तर लक्षात असू द्या कोणकोणती कसं असणार आहे प्रत्येक जे ओपन कास्ट आहे त्यांना कमीत कमी अठरा वर्ष आहे सगळ्यांनाच अठरा आहे परंतु जे जास्तीत जास्त आहे ओपनला चाळीस आहे बॅकवर्डला पंचेचाळीस आहे हँडिकॅपला सत्तेचाळीस आहे अशा प्रकारे त्यांनी दोन दोन वर्षाचं जे आहे ते एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे जेणेकरून त्यांना या ठिकाणी सविस्तर जे विद्यार्थी बरेच म्हणत होते की एज रिलॅक्सेशन आहे का किंवा सुवर्णसंधी आहे का तर त्यांच्यासाठी सुवर्णसंधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे तर राहिला प्रश्न सेवेची से जाहिरात तुम्हाला कशाप्रकारे असणार आहे त्याचा एक सविस्तर नमुना या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे ती जाहिरात अशा प्रकारची असणार आहे त्या जाहिरातीमध्ये काय काय नेमकं असणार आहे सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे राहिला प्रश्न परीक्षा शुल्काचा मी तुम्हाला अगोदर सांगू टाकतो ओपन कॅटेगरीला हजार आहेत मागासला नऊशे आहे आणि अनाथ उमेदवारांसाठी नऊशे आहे तर अशा प्रकारचं त्यांनी परीक्षेसंदर्भात एक नोटीस किंवा एक जाहिरातीचा मसुदा त्यांनी तयार केलेला आहे यामध्ये अगोदर आपण पाहिलं होतं जाहिरातीचा नमुना त्याच प्रकारची ही जाहिरात आहे परंतु त्यामध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे तर तो बदल जो नेमका काय आहे तर तो जो बदल आहे तो मित्रांनो अनुभव आणि अहर्तेचा या ठिकाणी अगोदर जे होतं ते प्राधान्य म्हणजे अगोदर समजा आरोग्यसेवकाला तर अगोदर नव्वद दिवसांचा अनुभव असणं आवश्यक होतं परंतु मित्रांनो आत्ता जे आहे किंवा जे अहर्तेमध्ये त्यांनी बदल केलेला आहे की नव्वद दिवस जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर पहा या ठिकाणी नेमकं अहर्ता प्रत्येक पोस्टची काय काय आहे मी हळू स्क्रोल डाऊन करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा मा याची जी पी डी एफ आहे ती ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल आहे त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल तर आरोग्य पर्यवेक्षकचं पाहू शकता आरोग्यसेवकाचं पाहू शकता मी शैक्षणिक अर्हता व अनुभव सांगत आहे तर पहा आरोग्यसेवक पुरुषाला मित्रांनो पन्नास टक्केला नव्वद दिवसाचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो आरोग्यसेवक महिला औषध निर्माण अधिकारी कंत्राटी ग्रामसेवक आहे त्यासोबत कनिष्ठ अभियंता आहे ज्यामध्ये ग्राम ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग लघुबंधारे याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आहे तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत आहे त्यासोबत कनिष्ठ आरेखक आहे कनिष्ठ यांत्रिकी आहे कनिष्ठ सुद्धा या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती शैक्षणिक अर्ता अनुभव दिलेला आहे तर सविस्तर अशी जी संवर्ग आहेत जवळपास आपण चाळीस किंवा ही जी एकतीस संवर्गी आहे या सर्व संवर्गाचं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे तर व्यवस्थित ही जी पी डी एफ आहे ती डाउनलोड करून घ्या किंवा तुम्हाला या ठिकाणी टेलिग्रामवर मिळून जाईल जॉईन करा तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र शैक्षणिक अर्धा संगणक अर्धा त्याबद्दलसुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहे राहिला प्रश्न वेतनश्रेणी वेतनश्रेणी मित्रांनो प्रत्येक संवर्गाची बदललेली आहे ती वेतनश्रेणीसुद्धा पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला अडचण राहणार नाही अगोदर जुनी वेतनश्रेणी होती त्यामध्ये बदलाव करण्यात आलेला आहे तीसुद्धा पाहून घ्या त्यासोबत परीक्षेचा दर्जा नी, नी या ठिकाणी त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे याच्यामध्ये काय काय बदलाव करण्यात आलेला आहे तेसुद्धा तुम्हाला याच्यावरून कळून जाईल तीसुद्धा पाहून घ्या मित्रांनो तर ही सर्व अप टू डेट माहिती होती कारण की प्रत्येक पदाचं जर मी सांगत बसलो तर त्यामध्ये बस मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जास्त वेळ जाऊ शकतो संपूर्ण माहिती कवर होणार नाही अगोदरच म्हटलो की वयोमर्यादेमध्ये बदल करण्यात आलेला आहे ते सुद्धा पाहून घ्या तसेच यांनी सविस्तर सांगितलेलं आहे की मित्रांनो जे एक जून दोन हजार तेवीस रोजीचे उमेदवाराचं वय या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे आणि दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी काय काय त्यांनी सविस्तराशी सूचना दिलेली आहे तीसुद्धा वाचून घ्या तसेच महिला व आरक्षण आहे खेळाडू आहे प्रत्येक वेगवेगळ्या संवर्गातील वेगवेगळ्या विभागांना वेक या ठिकाणी एज रिलॅक्सेशनचं डिवायडेशन कशाप्रकारे केलेलं आहे ते सविस्तर पाहून घ्या मित्रांनो बरीच अशी माहिती त्यांनी दिलेली आहे ती व्यवस्थित पाहून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा सर्वांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो ही मार्गदर्शक सूचना अतिशय महत्त्वाची आहे तुमचे सगळेच डाऊट या पी डी एफमधून किंवा या जी आरमधून क्लिअर होतील अशी मी अपेक्षा करतो हे अवश्य ए टू झेड पी डी एफ तुम्ही वाचून घ्या वेळातला वेळ काढून मित्रांनो जेणेकरून पुढे तुम्हाला कोणताच डाऊट राहणार नाही तर हा होता जी आर महत्त्वाचा महत्त्वाचा वाटला म्हणून व्हिडिओ बनविलेला त्याकरिता हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूचा बेलगॉन अवश्य दाबून घ्या मित्रांनो तर भेटूयात अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद